बीडीडी चाळीतील पोलिसांच्या घराची किंमत किती? पोलिसांना 15 लाख रुपयात घरे देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। मुंबईतील बीडीडी चाळीत वास्तव्य करणाऱ्या पोलिसांना नाममात्र दरात घरे देणार असल्याची घोषणा बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घराची किंमत जाहीर केली। बीडीडी चाळ पुनर्विकास पोलिसांना 15 लाख रुपये घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणा केली आहे। मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलंय की पोलिसांना घर देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते, त्यातील आणखी काही चांगले निर्णय घेता येतील का हे देखील पाहणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलंय। बीडीडी चाळीत वास्तव्य करणाऱ्या पोलिसांना 15 लाख रुपयात घरे देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। जी काय आता आपण बीडीडी चाळीमध्ये जितेंद्र आव्हाड इकडे आहेत, घरांचा पुनर्विकास प्रकल्प सुरू, अरे तुम्हीच केलं ना ते बाबा, असं काय करताय? बीडीडीचा पोलिसांचा तो पुनर्विकासाच सुरू आहे ना, मी चांगलं बोलतोय बाबा, असं काय? यामध्ये 1-1-2011 पूर्वीच्या पोलिसांच्या घरांचा प्रश्न आहे। ही 2200 घरं मालकी तत्वावर द्यायचा विषय आहे ना, मालकी तत्वावर 2200 घरं पोलिसांना, पण त्यांची किंमत आता पोलिसांना परवडणारी नाही, म्हणजे 50 लाख नंतर 25 लाख आपण आले होतो ना, तर या घरांची किंमत कमी करून आता प्रत्येक सदनिका ही फक्त 15 लाख रुपयामध्ये आपण त्यांना देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतो आहोत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।